पूरपरिस्थिती गंभीर झाली होती त्यावेळी पालकमंत्र्यांचं लक्ष नव्हतं. संकटाच्या काळात पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात उपस्थित नव्हते, त्यामुळेच पालकमंत्री सरकारी यंत्रणा यांच्यावर जनतेचा रोष आहे असं म्हणत पूरपरिस्थिती व्यवस्थितपणे हाताळायला पाहिजे होती असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. पाहुयात बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले. एकतर ही पूर परिस्थिती निर्माण झाली, तिनं गंभीर स्वरूप धारण केलं. लोक ज्यावेळेस अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होते त्यावेळेस यांनी कुणी लक्ष दिलं नाही त्यांच्याकडं. शासन त्यावेळेस मग्न होतं, त्याचा जल्लोष सुरू होता. त्यावेळेस पालकमंत्र्यांनी जास्तीच्या जिल्ह्यात थांबायला पाहिजे होतं, काम पाहायला पाहिजे होतं. त्यांच्या असं की संकटात तिथे हजर असणं आवश्यक होतं. उशिरा आल्यावर थोडा रोष तर पब्लिकमध्ये राहणारच, लोकांमध्ये राहणार. आता तो सहन केला पाहिजे. आता रागवून चिडून उपयोग नाही, लोकांना कशा पद्धतीने दिलासा देता येईल हे पाहणं आवश्यक आहे.